शिक्षण महोत्सव, कराड शिक्षण महोत्सव, कराड शिक्षण महोत्सव. पाटार केंद्राचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. उपक्रमाचं नाव आहे नाविन्यपूर्ण प्रगतीचा वाटा. विद्यार्थ्यांना प्रगतीचा वाटा कोणकोणत्या दिशेने मिळतील यासाठी वाटार केंद्रातील सर्व शिक्षकांनी नाविन्यपूर्ण असे उपक्रम बनवलेले आहेत. त्या उपक्रमाचे सादरीकरण आम्ही आपल्या शिक्षण महोत्सव 2020 या ठिकाणी आपण सादर करत आहोत. त्यातलं आमच्या केंद्रातील काही शिक्षकांनी बनवलेले उपक्रम मी आपल्याला सांगत आहे. पहिला उपक्रम आहे बरोबर उत्तरे घेणारा जोकर. हा जोकर काय करतो, तर जे योग्य उत्तर आहे ते उत्तर काय करतो मिळून घेतो, आणि जे अयोग्य उत्तर असतात ते अयोग्य बाहेर काढतो. तर बघूया आपण एक प्रश्न. माझ्या हातामध्ये एक प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाचं नाव आहे महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर. महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर कोणते? तर यासाठी तीन पर्याय आहेत माझ्याकडे. पहिला पर्याय आहे लातूर, दुसरा पर्याय आहे पुणे, आणि तिसरा पर्याय आहे कोल्हापूर. आपला प्रश्न होता महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर. तर आपला बघूया आपण कोल्हापूर पहिला हा पर्याय टाकून बघू. तर या जोकरने काय केलं, पहिला पर्याय काय करून घेतला, घेऊन घेतला नाही. म्हणजेच पहिला पर्याय हा काय चुकीचा आहे. पण दुसरा पर्याय टाकून बघूया. दुसरा पर्याय आहे लातूर. लातूर टाकलं असता लातूर हे सुद्धा उत्तर त्याने घेऊन घेतलेलं नाही. विद्येचे माहेरघर म्हणजे लातूर नाही आणि कोल्हापूर नाही. तिसरा पर्याय आपल्याकडे शेवट आहे तो म्हणजे पुणे. तर पुणे हा पर्याय आपण टाकून बघूया. तर पुणे हा पर्याय खाली आलेला नाही. म्हणजेच जे योग्य उत्तर हा जो तर काय करून घेतो घेऊन घेत असतो. हा एक उपक्रम होता. त्यानंतर दुसरा उपक्रम आहे दुसरं अपोजिट वर्स. या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजावं, त्यांच्या मनामध्ये दृढीकरण व्हावं, त्यासाठी चित्रात्मक आणि 3D पद्धतीने आम्ही वाटार केंद्रातील सर्व शिक्षकांनी अपोजिट वर्स यासाठी परिश्रम घेतलेले आहेत. त्यातलं पहिला एक मॉडेल आहे असं की हॅपी आणि सॅड. यामध्ये चित्रामध्ये आपल्याला असं दिसतंय की पहिल्यांदा चित्र दिसतंय की हॅपीचं, आणि तेच आपण 3D पद्धतीने सॅड. त्यानंतर इथं आहे कोल्ड आणि चहा हे हॉट. अप आणि हा मंकी अपडाऊन करतो हे आपण 3D पद्धतीने दाखवलेलं आहे. त्याचबरोबर डर्टी म्हणजे हा घाणाऱ्या पद्धतीने विद्यार्थी आपण दाखवलेला आहे. त्याच विद्यार्थ्यांना समजावं हा क्लीन. त्यानंतर आहे वन आणि हे 3D पद्धतीने मेनी अपोजिट वर्स आपण दाखवतो. त्यानंतर हा कागद जो आहे हा रफ कागद आहे आणि याचा खाली स्मूथ म्हणजे रफ आणि स्मूथ ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावी. त्यानंतर आहे ऑन म्हणजे लाईट काय आहे, ऑन आहे. त्यानंतर आपण त्याला ऑफ करतात. म्हणजे या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ऑन ऑफचं दृढीकरण होतं. शॉर्ट आणि लॉन्ग. त्यानंतर आहे थिन म्हणजे हा बारीक आहे आणि हा फॅट म्हणजे थिन आणि फॅट यातला फरक आपल्याला समजावा. क्लोज आणि हे ओपन. त्यानंतर आहे स्मॉल, हा स्मॉल बॉल आहे आणि त्याच्याच खाली 3D पद्धतीने आपण बिग बॉल. त्यानंतर आहे फुल आहे आणि हा हे फुल आहे आणि हे आता काय झालं तर एम्प्टी म्हणजे खाली झालं. अशा पद्धतीने हे अपोजिट वर्ड्स आहे नकाशाचं सर आपल्याला सांगते. हे महाराष्ट्राचा नकाशा आहे. या ठिकाणी हा हे टाकाऊपासून टिकाऊ साहित्य तयार केलेलं आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या नकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती फळे घेतली जातात हे या ठिकाणी मनोरंजनातून सांगितलेलं आहे. यामुळे काय होतं, मुलांना फक्त नकाशा वाचण्याची सवय लागत नाही तर मनोरंजनामुळे बरीच माहिती मिळते. आता या खोक्यामध्ये काही प्रश्न आहेत. समजा द्राक्ष व ऊस कोठे होते हा प्रश्न विचारल्यानंतर या नकाशामध्ये आपण ते दाखवू शकतो. आता इथं मी चित्र लावलेले आणि याला हे अशा पद्धतीने नकाशातून हे दाखवलेलं आहे. आता ऊस कुठं होतं समजा केळी हा महाराष्ट्रामध्ये केळी कुठं होते, जळगावची केळी. तर या ठिकाणी ह्या नकाशामध्ये ही केळी अशी दाखवू शकतो. किंवा मग अशी मी तुम्हाला सांगितलेलं द्राक्षे हा हे द्राक्षे आता कुठं होतात, तर नाशिकची द्राक्षे. तर या ठिकाणी याच्या साह्यानं हे असं दाखवू शकतो. म्हणजे मनोरंजनातून हे साहित्य आहे आणि यामुळे मुलांना बरीच माहिती मिळते. हां
एक कळाची एक संकल्पना आम्ही तयार केलेली आहे वाटार केंद्रातील लोकांनी. तर इथं काय करायचं, एका टोपलीमध्ये किंवा विहिरीमध्ये असे विविध पद्धतीचे प्रश्न टाकलेले आहेत, त्यामध्ये गणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्याच पद्धतीने वाचन, लेखन ही संकल्पना जोडवावी, त्यासाठी विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक या पद्धतीने असं उचलून घ्यायचं. उचलल्यानंतर विद्यार्थ्यांना आनंद वाटतो, आनंद वाटल्यानंतर त्यांच्याकडे हा पण मासा द्यायचा आणि त्यांना सांगायचं वाचावर हे कोण वाचतंय बरं, तर विद्यार्थी पडदिशीवरती हात करणार आणि प्रत्येक विद्यार्थी वाचणार. त्याच पद्धतीने मराठी झाल्यानंतर आपण गणिताची पण एखादी संकल्पना अशी उचलू शकतो आणि गणितामध्ये कुठलं गणित आलं आहे तर 7 + 2 हे गणित कोण सोडवतं बरं, तर सर्व विद्यार्थी हे गणित सोडवण्यासाठी सराव सर्वात्मक आणि स्वयंअध्ययनासाठी अतिशय उपयुक्त असं हे साधन वाटार केंद्राने बनवलेलं आहे. त्यानंतर मॅडम आपल्याला गणितीची संकल्पना अजून सांगा. आता इथं की नाही 4 क्रियांचा आपल्याला वापर करता येतो, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. इथं 6 + 6 = 12 उत्तर येतात. हे 12 उत्तर आलं. वजाबाकी पण त्या पद्धतीने आपण करू शकतो, 6 + 6 = 0 उत्तर येतात. त्याच पद्धतीने आपल्याला गुणाकारही करता येईल, 4 × 9 = 6 वाटार केंद्रानं गणितासाठी एक शैक्षणिक साधन केले, संख्या वाचन, संख्या ज्ञान, यामध्ये 4 अंकी किंवा 4 अंकीपेक्षा मोठ्या संख्या आपल्याला वाचता येतात. त्यासाठी पद्धतीने आपल्याला 4 अंकी संख्या आता या संख्या 4 अंकीपेक्षा मोठ्या संख्या सुद्धा आपण वाचनाचा सराव या साधनाद्वारे घेऊ शकतो. हे चक्रप्रवाह याला आपण नाव दिलेलं आहे, ह्या जे शैक्षणिक साधन आहे, या शैक्षणिक साधनाला शब्द खजिना किंवा वाक्य खजिना असंही आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये 3 चक्रांचा वापर केलेला आहे. यामध्ये नाम म्हणजे नाम, सर्वनाम, मुलांची मुलींची नावे, त्यानंतर इथं कर्म म्हणजे आणि त्यानंतर आहे ते क्रियापद आहे. असं तिन्हींचं मिळून आपण शब्द किंवा वाक्यरचना करू शकतो. उदाहरणार्थ समीक्षा पुढे अशा पद्धतीने म्हणजे दक्षता, रस, पी अशा पद्धतीने आपण या शैक्षणिक साधनाच्या साह्यात पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांची जवळजवळ 1000 शब्दसंपत्ती वाढवू शकतो. त्यातूनच जवळजवळ 1000 वाक्यरचना त्यातून होऊ शकते. त्याच्यामध्ये कानामात्रा विरहित पण वाक्य तयार होतात, कानामात्रा सहित आणि जोडाक्षर सहित सुद्धा वाक्यरचना होते. अशा पद्धतीने पहिली दुसरीच विद्यार्थ्यांचं लेखन वाचन सुधारण्यासाठी हे प्रभावी शैक्षणिक साहित्य आहे. त्यातूनच ते जे अध्ययनाध्यापन होणार आहे ते कृतीयुक्त आणि मनोरंजनात्मक पद्धतीनं होणार आहे. गणित खेळ यामध्ये सापशिडीची संकल्पना वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. यात दोन विद्यार्थी खेळले असतात. या सोमतीच्या सहाय्यानं आपल्याला याच्या 5 अंक आला. एका विद्यार्थ्या सोमतीच्या 5 अंकावर जाईल, 1, 2, 3, 4, 5 घडेल, 6 आले. त्यानंतर दुसरा खेळेल 4 आले, 4 इथं 5 होतो. परत पहिला खेळ 4 आता इथं 10 × 3 ही क्रिया 10 × 3 उत्तर आलं 30 म्हणजे तो 30 या अंकावर पुढे जाईल. भौमितिक आकृत्या आणि त्यांचं क्षेत्रफळ हे दाखवणारं हे साधन आहे. यामध्ये इथं आकृती आहे काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र इथं या त्रिकोणामध्ये सूत्र दिले 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार सूत्र विद्यार्थ्यांचा लक्षात लक्षात राहावं. या समभुज त्रिकोण √3/4 त्यानंतर
ती भारी केली बेरी चक्की म्हणून हिचं नाव आहे. विद्यार्थ्यांना आपण हे किती आणि किती झाले इथं मोजायला प्रत्यक्ष त्यांच्या हातामध्ये काय करत असतात ते विद्यार्थी मोजत असतात. म्हणजे लहान मुलांना हे मनोरंजनात्मक खेळ दिले तर त्यांच्या लक्षामध्ये बेरीज वजाबाकी गुणा म्हणजे जे लहान क्रिया या लहान क्रिया त्यांच्यामध्ये लक्षात नेहमी राहत असतात. त्यासाठी एक छोटंसं खेळणं वाटर केंद्रातून शाळेने बनवलं.